नमस्कार, संजीवनीज किचन मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत। मी आज तुम्हाला मैसूर पाकची रेसिपी दाखवणार आहे। तर हा मैसूर पाक अगदी झटपट होतो आणि चवीलाही तोंडात टाकला की आपला विरघळतो, खूप सॉफ्ट बनतो। तर चला तर आपण याची रेसिपी बघून घेऊयात। हे बघा, एक वाटी बेसन आहे, छोटी वाटी आहे माझी। या वाटीप्रमाणे दोन वाट्यात तूप आहे आणि दीड वाटी साखर आहे। या वाटीप्रमाणेच एक वाटी बेसन, दीड वाटी साखर आणि दोन वाट्यात तूप। आता हे बेसन आपण कोरडं सुरुवातीला भाजून घेऊयात। थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया। हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे, थोडं 2 मिनिट अजून भाजूया। बेसन आपलं भाजून झालेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊयात एका भांड्यात। आता ह्या बेसनात आपण अर्धी वाटी तूप घालून मिक्स करायचं आहे। हे बॅटर आपले एकसारखे करून घेतलेलं आहे मी, एकही गुठळी राहिलेली नाही आहे याच्यामध्ये। हे बघून घ्या। आता आपण साखरेचा पाक करून घेऊयात। ही दीड वाटी साखर आहे आणि एक वाटी पाणी, याचा पाक करून घ्यायचा आपण। साखर आपली विरघळली की हे बॅटर आपण त्यामध्ये ओतून द्यायचं। साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे, आता आपण त्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊयात। दीड वाटी मी साखर टाकलेली आहे आणि एक वाटी बेसन पीठ होतं, दोन वाट्या तूप। एक सारखं हलवायचं, गॅस थोडं बारीक करायचं। एक सारखं हलवत राहायचंय त्याला। हात आपला चालूच राहून द्यायचा एक सारखा आणि मध्ये मध्ये आपण थोडं थोडं तूप ओतायचं। गॅस कमी जास्त आपल्याने करून घ्यायचा। अजून थोडं तूप टाकूयात। तूप टाकत टाकत आपण हलवत राहायचंय त्याला एकसारखं। अजून तूप टाकूयात आपण। राहिलेले तूपही मी ओतून देते। जवळजवळ एक वाटी बेसनाला दोन वाट्या तूप। हे मिश्रण आपलं आता होत आलं आहे, 1 मिनिटासाठी आपण ठेवूया। हे मिश्रण आपलं होत आलेलं आहे, जागा सोडायला लागलेला आहे बघा साईडने। 1-2 मिनिटाच्या आत आपण ताटी ओतून घेऊया। याला हलवण्याचं काम थोडंसं जास्त आहे, एकसारखं हलवत राहायचंय। पहा हे मिश्रण कसे झाले तयार, साईडनी सुटायला लागलेलं आहे आपलं। पण मिश्रण आपले तयार झालेले आहे, एक बघा मधून मधून अशी जाळी दिसते झाले असं समजायचं। ते आपण ताटा पोटून घेऊयात, गॅस बंद करते। हे मी एकसारखं करून घेतलेलं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं हे 5 मिनिटं आणि मग वड्या करा कापायच्या त्याच्या।
हे पहा, मैसूर पाक आपला रेडी झालेला आहे। मैचे एकसारखे काप करून घेतलेले आहेत। खूप सॉफ्ट झालेला आहे हा मैसूर पाक। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझा, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।